फिरत्याचा काबरती देशी मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार। कोरोनाच्या सावटामुळे या कुंभारांचं आयुष्यही पणाला लागलंय। मार्च एप्रिल मे जून या चार महिन्यात खरं तर माठाची प्रचंड प्रमाणात विक्री होत असते, मात्र याच गरिबाच्या फ्रीजला आता घरीच बसावं लागतंय। या चार महिन्याच्या कमाईवर त्यांना सगळं आर्थिक नियोजन करावं लागतं। मात्र याच चार महिन्यात कोरोनाचं सावट पसरलं आणि यांचा हा व्यवसाय ठप्प पडला। पुण्यात थंड पाणी देण्याचं काम हे माठ आपल्याला करत असतं, मात्र याच माठाचा मालक आता तहानलेल्या अवस्थेत बसलाय। आणि गोरगरिबांचे हे व्यवसाय आर्थिक सगळं बजेट आमचं ह्याच्यावर असतं। आणि आमच्या लहान मुलांचे शिक्षण पोरांचं काय असेल ते वर्षभराचं बजेट हेच असतं माठ। सरकारकडे आमची एवढीच मागणी आहे, एवढी इच्छा आहे का त्यांनी आमच्या कुंभार समाजाला काहीतरी तोडगा काढून आणि काही देखील ठप्प आहे। गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखला जाणारा माठ याची विक्री देखील या उन्हाळ्याच्या 2 ते 3 महिन्यात होत असते, परंतु या माल ह्यासाठी ग्राहक नसल्याने सगळा माल जसा तसा पडलेला आहे। अक्षय तृतीया यासाठी लागणाऱ्या घटांची सुद्धा विक्री याच काळात होत असते, परंतु त्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे। शिरूच्या कुंभारातील 40 ते 50 कुटुंब या व्यवसायावर अवलंबून असतात। त्यांच्या या 2 ते 3 महिन्याच्या विक्रीवर समाजाचे संपूर्ण वर्षाचे आर्थिक गणित अवलंबून असते, ते आता कोरमणणार आहे। तरी सरकारला मी कुंभार समाजातर्फे विनंती करते की आमच्या समाजाला फायदा होईल किंवा काही प्रमाणात मदत होईल अशा योजनांचा फटका या कुंभार बांधवांवरही झाला आहे। मे जून जुलै ऑगस्ट या चारच महिन्यात यांचा सगळ्या वर्षभराचं नियोजन करण्याइतका धंदा करावा लागतो, मात्र तोच धंदा आता ठप्प पडलाय। त्यामुळे वर्षभराचं नियोजन करायचं कसं हा एक मोठा प्रश्न त्यांना भेडसावत आहे। मुकुंद ढोबळेसोबत शिवानी पांढरे, शिरूर।